सतीश तर कळलं ना काय हां ते अण्णांचं ना हो ग त्याला असं वाटतंय की मनोजने नोकरी सोडली आपण उगीच अण्णांना सांगितलं की काय ते अपसेट झालेत ना पण त्याला वेगळी भीती वाटते की अण्णा त्याला फोन करून काहीतरी बोलतील बरं हा घडी तिरपागडा आहे चिडून बसायचा नाही याचा लगेच पापड मोडतो नाही तोंड भरून लगेच सॉरी म्हणतो बरं का अगदी मनापासनं कठीण आहे ग बाई अशा माणसापासून संसार करणं घटके देव घटके दानव छे सुरेशरावांनी म्हणे त्याला दुसऱ्या नोकरीची ऑफर दिली होती उरणची का मग माशी शिंकली कुठे हा उरणला गेला तर चित्राच्या नोकरीचं काय हो बाई तिची नोकरी काही सुटता कामा नये नाही ह्याच्या नोकरीचा काही भरोसा नाही ना आणि तेच तर आवडत नव्हतं ना अण्णांना पण मी म्हणते काय हरकत होती हो ही नोकरी कराल त्याने शनिवार रविवार भेटता आलंस की दोघांना आणि अहो कितीतरी नवरे आपल्या बायकांना इथेच सोडून दुबई अमेरिका तिथे जातात असं नोकरी करायला मग दूर राहिला असं तर जरा शहाणा तरी झाला असता मी गेलो नाही ना म्हणून म्हणतेस तू असं चला मी गेलो येतो म्हणावं रे सॉरी 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 ना येतो चला बरं तू येशील तर माझी दोघं गेलेली असतील त्यांना विश केलंस का नाही नाही करतो करतो आधी हॅलो काय आज निघताय ना हो हॅपी जर्नी थँक्स ब्रो मज्जा करा आणि पोस्टलर फोन कर हा गधडा करणार नाही हा तिथे गेल्यावर सगळं विसरेल माहिती आहे हा कसं लागतं चला कळतो बाय बाय सांभाळून जा हो 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 लवकर ये रे हो बाई ना ती बाईक सर्व्हिसिंगला टाकली आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो अरे हो ते दोघं गेल्याशिवाय आजकाल देत नाहीत ना बाईक अहो तसं नाही ना ना पण तसं नाही मग आम्ही दोघं जातो चला चला नाही चुकलो बाप बाप होताय जाऊ जा लवकर या अजून पॅकिंग करायचं ना मनोज मी आज विचारते ऑफिसमध्ये मला रजा घेता येईल का आता मी परमनंट झाली ना तर येईल कदाचित तर मिळेल मला रजा मग जाऊयात आपण आईला भेटायला थांब जरा घाई करू नकोस मला नोकरी मिळू दे मग जाऊया नाहीतर आपण तिकडे आनंदाने जाऊ आणि त्यांचं सुरू होईल परत नोकऱ्या सोडतो नोकऱ्या सोडतो थांब जरा हॅलो अण्णा नाही अण्णा लपवलं नाहीये तो शोधतोय दुसरी नोकरी आणि त्याला मिळेल लवकरच दुसरी नोकरी ती मिळाल्यावर आम्ही सांगणारच होतो लगेच ते सुद्धा तिकडे येऊन आईला भेटायला यायचंय ना आम्हाला नाही अण्णा खरंच माझा तसा हेतू नव्हता स्वतःहून करेन फोन ठेवते कसं कळलं अण्णांनी सतीश दादाला फोन केला होता तेव्हा कळलं वाटलंच मला पण आधी तूच म्हणाला होतास ना कशाला लपवायचं हो म्हणालो होतो पण पाहिलंस ना काय झालं ते आपण लपवलं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे चोर कोण ठरलं आपणच मनोज अरे आणि तूही लपवलंस कारण तुलाही वाटत की मी बेकार आहे बिनकामाचा आहे सतीश दादा अमित दादा आदित्य खूप चांगले आणि हुशार माणसं आहेत मी काय तुझ्या तुकड्यांवर जगतो काही नाही आदित्यची गाडी टाकली होती इकडे आलोच होतो म्हणून म्हटलं 5 मिनिटात जाऊन येऊया आणि कळलंच तुम्हाला 5 मिनिटात सगळं सतीश दादांनी का सांगितलं अण्णांना मनोजने नोकरी सोडली म्हणून मुद्दाम सांगितलं नसेल चित्रा पण त्यांनी विचारल्यावर खोटं नसेल बोलता आलं बसा तुम्ही मी चहा टाकते नको नको आम्ही सहज आलो होतो प्लीज फॉर्मॅलिटीज नको आम्ही निघतो येते काळजी घे
सगळं चुकतंय. हे दोघ कुठे गेले? गेले ते. का? काय झालं? काय झालं काय? तू एकही शब्द न बोलता बाथरूम मध्ये जाऊन दार आपटलंस, थांबतील का ते? पाहिलंस अपमान असा लागतो माणसाला. मला पण लागला म्हणून मी नोकरी सोडली. बरं ते जाऊ दे, आता तू लवकर चहा टाक, मी पटकन घेऊन येतो दोघांना. चल पटकन. ये आदित्य, ये मेघना, ये ना. बघ चित्रा, येऊन आलं दोघांना. मनापासून क्षमा याचना केली तेव्हा आले. अरे बस ना, बस तू चहाच बघ पटकन. काय म्हणतोस? काय नाही. नानामाई बरे आहेत? एकदम मस्त, मजेत. गुड गुड गुड. सॉरी मी त्या दिवशी येऊ शकलो नाही. अरे नाही, इट्स ओके. अरे काय आहे, जरा धावपळ चालू आहे रे सध्या. ते नोकऱ्या शोधतोय जरा. बाकी घराचं सगळं? बाकी घराचं सगळं व्यवस्थित आहे. थोडं लहान पडतं सर. झालं का सगळं? हो बाई, माझं तरी झालं. तवे रेडी ना? मुलांजवळ खाऊ आहे अशी खात्री पटल्याशिवाय ना मला चैनच पडत नाही बघ. खरं सांगू का बाई, तुम्ही आम्हाला डबे द्यायचात ना तर मला सुरुवातीला जरा ऑड वाटायचं. पण आता सवय झाली. हो ना. आणि तुम्हाला सांगू का, लांबच्या प्रवासाला घरचं खाणं हाताशी आहे हे कळल्यानंतर जो काही आनंद होतो ना तो अवर्णनीय आहे. हळू हळू जी काय हौस ना वर खाली करायची. पाय दुखेल ना तर काय होईल अशानं? अगो बाई हे काय? त्या गाढवासाठी गाजर हलवा. अगो बाई गाढव कधीपासून गाजरचा हलवा खायला लागली? नाही. मस्त मस्त गाजर हलवा. हा कुठे गेला? तुम्ही सगळे तुमचं बघा काय करायचंय ते. मला दे पटकन. अरे पण हा तुझ्यासाठी नाही केलाय, गाढवासाठी केलाय. काय? कोणी अर्चून आहे? अरे यार अर्चू, मग आता सगळा हलवा तुला एकटीलाच खावा लागेल. बोला, तुम्ही सगळे मलाच बोला. सगळ्यांसाठी इतकं मायने करते ते राहत बाजूला. अरे बस का यार. हे माई चल, दे तर मला पटकन याच्यामध्ये हलवा. खांदो खांदो खांदो. खातोय बघ मी. मस्त झालाय. हो हे पण खरंच कोणी केलाय? ईश्वर साक्ष खरंच सांगेन, खोटं सांगणार नाही. हा गाजर हलवा सौभाग्यवती अर्चना सतीश दुसाने यांनीच केला असून गाजर किसून देणे, काजू तुपावर परतणे, झालंच तर वेलची पूड करणे आणि गाजर हलवा सतत परतत राहणे असली क्षुल्लक आणि फुटकळ कामं सतीश दुसाने म्हणजे मी केली आहेत. किती खोटं बोलशील रे. काय मग काय, माई याने फक्त बदाम सोलून दिले आणि त्यात सुद्धा अर्धे तर फस्तच केले. ते सोड, मस्त झाला हलवा. थँक यू ब्रदर. बर आता काय खातच बसणार आहेस का? अरे चला निघा, जायचंय ना तुम्हाला. हो निघायचंय ताई. ते आदित्यची बाईक आणायला गेलो आणि येता येता चित्राकडे जाऊन आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. हो का? मनोज होता का तिथे? होता ना. अरे बापरे, याचा अर्थ माझ्याकडून गडबड झालीच. म्हणजे? काही नाही ग, अण्णा काकांचा फोन आला होता ना, मी पटकन बोलून गेलो मनोजनी नोकरी सोडली म्हणून. अरे पण सतीश ती फॅक्टच आहे ना. पण हे अण्णा काकांना मनोज चित्राकडून कळलं असतं तर गोष्ट वेगळी होती ना. आता त्यांना काय वाटेल, मी मुद्दाम सांगितलं. हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका या गोष्टीचं, कारण हे जे काही घडलंय त्याला मनोजला आणि चित्रालाच सामोरं जायचंय की नाही. अरे टक्के टोनपे खाऊन असं संसार करतो ना आपण. मग उगीच तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, कळलं ना? आणि तू तर अजिबात विचार करू नकोस त्याचा.
चला आवडा तुमचा तुम्ही आणि डबे घेऊन जा बघू, बॅगेत ठेव आणि काय स्कार्फ वगैरे घ्यायचा तो घे. चल चल पळ पळ, तू नको लक्ष देऊ याच्याकडे. हा जपून ग जपून, काय एवढं सामान घेतलेस ग तू. हळू हळू ग, सांभाळून जा. बरं तिकीट वगैरे घेतलंय ना बघ आधी नीट, आणि ते हॉटेल बुकिंगचं वगैरे काही रिसिट वगैरे आहे का? का सगळं ते मेलवरच केलेत तुम्ही? हो हल्ली तर नवीन आहे ना. नाही नाही, ते आणि फार महत्वाचं असत ना. माई आठवते ना, मी एकदा विसरले होते, अशी फजिती झाली होती. ते सतत आठवतं म्हणून तर विचारते मी सगळ्यांना, तिकीट घेतलीत की नाही बघा. मला नाही झालं काय माहिती का. नको ग, आता जाऊ दे. आता सांगते ना पटकन. अगं जाऊ दे. बरं ठीक आहे, जाऊ दे. ये मग सांगेन तुला निवांत. चला. ताई काय हो तुम्ही शांत का उभ्या? पाय दुखतोय का? आय तर दुखतोच आहे ग, पण खूप वाईटही वाटतंय. वा काय चाललंय विजया? सॉरी सॉरी, आदित्य नाहीये तर चैन नाही पडणार आहे आता मला. ते काय कायमचे चाललेत का? आले 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 आले. मेघना एकदा फायनल बघून घ्या सगळं आहे ना. हो तसं घेतलंय. चला जड रे बाबा, हळू हळू सांभाळून जा. हा आणि पोचल्या पोचल्या फोन कर. हो नाहीतर आम्हाला तिकडेच. अर्चू किती जळतेस तू. तू ना आदित्य काय काय फेकून मारू रे मी तुला. जा रे जा जा. अरे पुरे पुरे अर्चू पुरे. वर ऑल सेट. चला हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. काय झालं निघलं नीट झालं सगळं घेतलंय ना. अच्छा हे सगळं विचारून झालंय का? बर 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 बर, चला चला चला. आता हॅपी जर्नी म्हणत तरी आपला विचारतोय तुम्हाला. चला जा सांभाळा. येते हा या लवकर. आणि कुणाला काही आणत बसू नका बरं का? नाही मला आण रे. बाय. मजा करा. बाय. आणि गिफ्ट आण माझ्यासाठी. गिफ्ट आण. सांभाळून जा, काही कुणाला आणू नकोस रे बाबा. काय ग बाई, कधीच यांचं जायचं 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 चाललो. अगो बाई असं काय झालं अचानक मला? गप्प बस ग. तुम्हाला ना माहित आहे सकाळचं दही बादलं असणार, तरी मी सांगत होते आंबट आहे दही नका खाऊ, तरी घेतलंच पोह्यांवर. एक तर क्लायमेट बदलतंय, त्याखांना सोसत नाही, पण वाया जाईल म्हणून ऐकलं नाही, खाऊन टाकलं सगळं दही. बघ आता. आणि त्यात ते मेघनाने वाढलं असेल मग तरी खाणारच नाही का? काही काय असं एकदा झालं होतं की नाही माई? हो ग बायांनो, पुन्हा नाही खाणार मी. गरम पाणी देते तुम्हाला. नको आता, बस नंतर दे. सकाळपासून नुसती गडबड चालू होती. आदित्य कुठे बाहेर जाणार म्हटलं की नुसती धांदल असते. पण काही म्हणा माई, सुन सुन वाटायला लागले नाही घर. हो ना ग, तर फार बोर होणार आहे आता. आणि तो घरात असला की भांडतेस. ए माई काही काय, मी कधी भांडते ग? तो खोडी काढतो माझी आणि नंतर असं ना सासूतपणे गोड गोड हसतो, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी भांडते त्याच्याशी. नाही ते काही म्हणा, पण घरातलं एक माणूस नसलं तरी अगदी रिकाम रिकाम वाटायला लागतं ना घर. मग तू नव्हतीस महिना दीड महिना, तेव्हा माझं काय झालं असेल विचार कर. आणि ही तैमूरला पाय तोडून घेतलाय मग. ओ कुणाला हाक मारायचं झालं ना की तोंडात विजयाच यायचं माझ्या. बघते. हॅलो. हॅलो माई, माधवी बोलतीये. हा बोला बोला, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? अगदी छान. अहो आत्ताच गेली मंडळी. अगो बाई गेले का? हो हो,
त्यांना हॅपी जर्नी विश करायचं होतं ना, म्हणून फोन केला होता. अहो मग मोबाईल वर करा की? मोबाईल वरच करत होते. अहो पण ही उचलतच नाहीये फोन. मग म्हटलं लँडलाईन वर करून बघूया. हो का? अहो विसरू नये म्हणून पर्स मध्ये ठेवला असेल. पुन्हा प्रयत्न करून बघा, लागेल. हो हो करते करते. माई लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम खूपच छान झाला. ह अर्चुताईंनी तर अगदी मजा आणली. हो ना माई, किती कौतुक आहे हो तुमच्याकडे सगळ्या गोष्टींच. अहो आपण साधी सरळ माणसं, तसंच आपलं आयुष्य साधं सरळ असतं. आलेला प्रत्येक क्षण आनंदाचा, महत्वाचा, सुंदर कसं बनवायचं ना, हे आपल्याच हातात असतं. आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य सार्थकी कसं लावायचं हे सुद्धा आपणच ठरवतो, नाही का? आणि आनंदाचं, कौतुकाचं म्हणाल ना, तर आपण दुसऱ्याला आनंद दिला ना की आपल्यालाही तो आनंद मिळतो. हो की नाही सांगा बघू. अगदी खरंय. मग माई आता आज मीच म्हणते, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. अगं बाई मलाही बरं वाटलं. हो बरं ठेवू फोन. हो बर, आधी मेघनाला फोन कर आठवणीने. हो अच्छा. अगं बाई काय होतंय तुम्हाला? काय झालं कोण असतो? खर तर तू कधी खात नाही, डोकं दुखतय. पोट ठीक आहे का? काय झालं असायला? पोट ठीक आहे माझ. तुझा आवाज ठीक आहे का बघ आधी. काय झालंय? काय झालंय कोण असतो? अचानकच गेला आता. नाही नाही कालच्या दबडग्या तुमची वाम कुक्षी गेली. मी डोकं चेपून दिलं ना की बघा छान वाटेल तुम्हाला. काय आहे, झोपेचं माप जरा कमी पडलं ना तरी डोकं दुखायला लागत. झोपेचं माप? तुझ्या आवाजाचं माप जरा वाढलंय, ते कमी कर जरा. आता डोकं चेपून देऊ की नको? दे 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 दे. मी चेपलं ना की बघा तुम्हाला शांत जरा झोप लागेल. बरं वाटत ना? संजीवनी अगं भाई काय होतंय? आता दत्तच अगं काय असं काही झालं ना हल्ली की मला कुठे कुठे वाचलेले ते लेख बी आठवतात ग. 40 नंतर असं काय झालं की तो वर जायचा सिग्नल समजावा वगैरे. उगीच काहीतरी बडबड नका. अगं म्हणजे मानसिक तयारी करायला नको का? काही मानसिक तयारी बियारी करायला नकोय. नकोय चल. तब्येती छान आहेत, अरे मन उत्तम आहेत. सगळी कर्तव्य आपण पार पाडलेली आहे. रोज वॉकला जातो. जातो तुम्ही? आता शांत चित्ताने आनंदात आपण डुंबत राहू. वेळ येईल तेव्हा येईल. हो कशाला आतापासून विचार करायचा? हो आता बडबड बंद करा आणि चुपचाप इथेच पडून राहा. मी झोपतो, तू चुपचाप राहा. हो हा हा हा. अर्चू, आदित्य मेघनाच नाहीयेत घरात, तरी असं वाटतंय ना की किती माणसं नाहीयेत घरात. आणि तरी बरा, आदित्य रोज ऑफिसलाच जातो, घरात फक्त मेघनाच असते. पण तरी आपण किती मिस करतोय ना त्या दोघांना. हो ग खरंय. ए तुला माहितीये, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचे नाना टूर वर जायचे कधी कधी. आमचे नाना? आमचे म्हणजे अग म्हणजे मी आमच्या लहानपणचं सांगते ना, तुझ्या लग्नाच्या आधीच. नाही पण तरी. बर बाई, आमचे नाही आपले नाना. हा नाना आपलेच. तेव्हा आपले नाना कधी कधी टूर वर जायचे तर तेव्हा ना माई नेहमी म्हणायची, चला आज ना आपण जेवणाची काहीतरी भागवा भागवी करूया, काहीतरी अरबट सरबट करूया. जसे काय नाना घरी असताना ते एकटेच खूप जेवायचे. पण तरी सुद्धा ना तेव्हा असंच वाटायचं, पाच जणांपैकी एक जण जरी नाहीये ना ते सुटे शी आपण घरात चौघच. काय ना काय चाललंय सखा पार्वतांचं? काय नाही रे, आम्ही दोघी मिळून बोर होतोय. आणि बघ ना
घरात फक्त आदित्य मेघना नाहीयेत तर असं वाटतं की अरे बापरे आता आपण फक्त 9 जणच. हो मी पण बोर झालो लगेच. काय करूया आपण बाहेर? नाही बाहेर नको जाऊया. कॅरम खेळू? कॅरम चालेल. ए हो खरंच चालेल. सतीशला मी सांगते. हे आपण ना हा जोडी वर्सेस जोडी असं खेळूया. अरे मजा. जा तू पटकन आता फ्रेश होऊन ये. हॅलो 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 चला बोलो सतीशला बोलो. हो बोलो ते बोलो ते. काय हो बरं वाटतंय का आता? काय बरोच बरं वाटतंय. बरं तुम्हाला वाढायचं का नाही म्हणजे जेवायला बसताय का? मुलं काय करतायत? अहो मुलं कॅरम खेळतायत. होऊ दे की त्यांचं. म्हणूनच विचारते तुम्हाला. ते पुढचा पुढचा डाव खेळत आहेत. मग तुमची जेवायची वेळ नको टाळायला. थांबतो थोडा वेळ एकत्रच बसू. बर आदित्य आणि मेघना आज नाहीयेत ना तर घर अगदी सुन सुन वाटायला लागलं नाही हो. एक जण जरी नसला ना तरी चैन पडत नाही आपल्याला. मग काय अहो म्हणून तर मी मेघनाला सारखी सांगत असते अधून मधून आई बाबांकडे राहायला जात जा म्हणून. त्यांनाही एकटं वाटत असेल नाही हो. आणि खरं सांगू का या वेळातच मुलं हवेविषयी वाटतात जवळ. नाही आदित्य मेघनानी मधून मधून त्यांच्याकडे राहायला जायलाच हवं. मी बोलतो आदित्यशी आला की. चाल अगो बाई पण अजून या मुलांनी फोन कसा नाही केला पोचल्याचा? नाही एव्हाना पोचले असतील. नाही मीच करून बघते फोन. नको नको. अहो असं काय करते? अरे करतील ती जरा सवड मिळाली की. काय हो मग. बर